मला जाणीव आहे की दुपारी 12 वाजल्यापासून ते आता 4 वाजले, 4:30 वाजले आणि 4:30 वाजेपर्यंत आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल प्रथम आपण स्टेजवरच्या लोकांनी जोरदार टाळ्या यांच्यासाठी माराव्या की आज एवढी लोक एवढ्या वेळेपासून या ठिकाणी बसलेले. मला माहिती भूक लागली आहे बऱ्याच लोक, परंतु मी आपलं अभिनंदन करतो, आपले आभार मानतो की आमचा धनाडीचा नेता कार्यकर्ता रावसाहेब अंतापूरकर गेल्यानंतर ज्या कुटुंबाला तुम्ही आधार दिला, ज्या कुटुंबाला राजकीय क्षेत्रामध्ये मजबूतीने रोवलं, आपण याच मैदानामध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या सभेला मी या ठिकाणी येऊन रावसाहेबांना मत द्या म्हणून मी सांगितलं. आणि एकदा नाही दोनदा तुम्ही रावसाहेब अंतापूरकरांना संधी दिली. ते गेल्यानंतर आमच्या मनात विचार आला की म्हटलं तर काय केलं पाहिजे. पोटनिवडणूक आली, रावसाहेब अंतापूरकर गेले. रावसाहेब अंतापूरकर गेल्यानंतर खंबीरपणे तरुण वयामध्ये कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेले बॅचलर, लग्न न झालेले, ती कोण आम्हालाही माहित नसेल, पण ती जितेशला माहिती पडत कसं करून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांना गाठतात, उपमुख्यमंत्र्यांना गाठतात, अजित गोपशेना गाठतात. मी गोपशेला सांगितलं, गोपशेचे मला जरा चार्ज कमी करा, हा चार्ज तुम्ही घेऊन टाका इकडे बिगोली देगलूरचा, आणि म्हणजे माझं काम नाकारत नाही, माझं काम आहेच. गोपशेडे असल्यानंतर गोपशेडे तोंडामध्ये एवढी साखर आहे, बोलताना साखरच बाहेर पडतो. परंतु अजित भाऊ एक अशा प्रकारचे नेते आहेत, सगळे म्हणतात एकच वादा अजित दादा, तसं आमचं काम आहे एकच वादा खासदार अजित गोपशेडे. अशा प्रकारचं काम करणारे अजित गोपशेडे आज आम्हाला राज्यसभेचे खासदार म्हणून या भागामध्ये काम करणारा असा भाजपचा कार्यकर्ता एक खासदार म्हणून लाभलेला आहे. मित्रांनो, ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. दोन निवडणूक आहेत, एक नाही दोन निवडणूक आहेत. लोकसभेची निवडणूक, लोकसभेला आपल्याला पुन्हा खासदार निवडून आणायचा आहे. लोकसभा निकाल लागला आहे, देशामध्ये मोदी साहेब खासदार पंतप्रधान, देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांचे सूत्र स्वीकार, तिसऱ्यांदा या देशाचे तिसऱ्यांदा यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहे. सरकार आलं आपलं, या सरकारमध्ये माणूस कोण पाहिजे आपल्याला? सरकारची साथ देणारा, सरकारची मदत करणारा आणि सरकारकडून मदत आणणारा पाहिजे. आज बघा आपण आंध्र प्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडूंनी या केंद्र सरकारला, भाजपच्या सरकारला, मोदींना साथ दिली. आज आंध्र प्रदेशचे प्रत्येक विषय, आंध्र प्रदेशचे प्रत्येक विषय मोदी साहेब बसलेली पटपट पटपट सुरू आहे. आपण पाहिलं नितीश कुमारने निर्णय घेतला आणि आपल्या सरकारच्या बरोबर ते आले, एनडीए सरकारमध्ये सामील झाले. आज बिहारचे सगळे प्रश्न सुटतायत, बिहारचे प्रश्न आज जे काय होते ते मागे लागताय. मला आपलं एवढं सांगायचंय, जर बिहार प्रश्न सोडून घेऊ शकेल, जर आंध्र प्रदेश आपले प्रश्न सोडून घेत असेल, तर महाराष्ट्र सुद्धा मोदीने ताकद दिले तर बघा आपण की महाराष्ट्रातले प्रश्न सुद्धा, बेंगलुरूचे प्रश्न सुद्धा, रेल्वे लाईनच्या पासून रस्त्यापर्यंत प्रश्न सुद्धा मोदी साहेब आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. फक्त खासदार करण्याचा आला पाहिजे, बरोबर आहे? तुम्हाला हा सरकार तर आलं आपलं, विरोधात बसून ओळखण्यापेक्षा, विरोधात बसून ओळखण्यापेक्षा सत्तेमध्ये बसून या भागातले प्रश्न सोडून इतपत त्या खासदाराने धमक पाहिजे, खासदार बोलणारा पाहिजे, सत्तू खांबरणे आपले उमेदवार आहेत लोकसभेला, संतू खंबोडीला पाठवा दिल्लीमध्ये, आता पुरकरला पाठवा विधानसभेमध्ये, आणि आपण बघा की जोडी, लोकसभेची आणि विधानसभेची जोडी कशा पद्धतीने उत्तमपणे आपल्या जिल्ह्याला न्याय दिल्याशिवाय राहणार. शेवटी ही सांगड आहे. अशोक चव्हाण आहेत, गोपचेडे आहेत, संतू खंबोडे आहेत, अंतापूरकर आहेत, जिल्ह्यातले अन्य आमदार आपल्या महायुतीचे आहेत,
ती टीम जी आहे एका माणसाने भागत नसतं, टीम जर चांगली मिळाली तर क्रिकेट मॅच जिंकल्याशिवाय आपण राहत नाही, टीमचं परफॉर्मन्स। आणि त्यामुळे आज आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे। लाडक्या बहिणी मला सांगा, 7,500 मिळाले बँकेमध्ये, हात वर मिळाले की नाही? बाकी जरा भूक लागली हातवून 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले। आपल्या सरकारने किती सिलेंडर द्यायचा निर्णय घेतला? कोणी दिले? आपल्या सरकारने। मला सांगा मिळणार की नाही तुम्हाला 3 सिलेंडर? अन्नधान्य योजना चालू आहे, प्रशिक्षणाची योजना युवकांसाठी चालू आहे, 6,000, 8,000, 10,000 रुपये प्रशिक्षणाचा चला आहे, महिला मानधन मिळणार आहे, आणि लाईटची बिल आमच्या शेतकऱ्यांची 7,500 पर्यंत शून्य बिल, काही पैसा भरायचा नाही। सरकार तुमचे पैसे भरतात, 0 बिल आलं की नाही? तुमचं आलं की नाही? 0 बिल, पैसे भरायची गरज नाही, सरकारने तुमचं बिल भरलेलं आहे। योजना खूप अशा योजना आहे की ज्या योजनेमुळे तुम्हाला खिशाला ताण पडणार नाही, उलट तुमचे पैसे बचत गटामध्ये बचत उठवता येतील, तुम्हाला अधिकच काम करता येणार आहे। आणि काय म्हणे तेलंगणाचे मुख्यमंत्री आता प्रचारला येणार आहेत बेंगलुरूला, तेलंगणाचे मुख्यमंत्री येणार आहेत कुठे प्रचारला भोकरला, कशाला काय सांगायला की बाबा आम्ही गॅरंट्या दिल्या होत्या इलेक्शन मध्ये, तेलंगणामध्ये गॅरंट्या बंद झाल्या, लाडकी बहीण झाले बंद, बंधू बंद झालं, सगळ्या योजना ज्या निवडणुकीमध्ये सांगितल्या होत्या तेलंगणामध्ये योजना बघा, हैदराबाद करत बाजूला जा, बाजूला कुठे दिसून गेला जा, पुढे जा, कळेल तुम्हाला सगळ्या योजना बंद झाल्या, पैसे बंद झाले। तिकडच्या काँग्रेसच्या सरकारने तेलंगणामध्ये पैसे बंद करून टाकले, खोटं बोलायचं का? निवडणूक आधी खोटं बोलायचं, 5 गॅरंटी गेली, 5 गॅरंटी, त्या 5 गॅरंट्या बंद झाल्या, पैसे बंद झाले, तेलंगणा सरकारने बाजूच्या राज्यातले सगळे पैसे बंद करून टाकले। जा कर्नाटक मध्ये योजना बंद, निवडणुकी घोषणा केल्या, सरकार आलं, लोकांनी सरकार निवडून दिलं, आज कर्नाटक मधल्या योजना बंद झाल्या। हिमाचल मध्ये काय झालं? हिमाचल मध्ये गॅरंटी दिली आणि गॅरंटीच्या सगळ्या गोष्टी बंद होऊन गेलेल्या आहेत, अशा गोष्टी आपल्या चालतील का? लाडकी बहीण चालू ठेवायची ना, ठेवायची नाही? हे थोडा जोडून द्या, त्यामुळे पाणी दिले आपल्याला, लाडकी बहीण चालू ठेवायची आहे, गॅस सिलेंडर चालू ठेवायचं आहे, अन्नधान्य चालू ठेवायचं आहे, नाईटचं बिल आपल्या 6,500 पाहिजे, प्रशिक्षणाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला पीएम किसान योजना मिळाली पाहिजे, या सगळ्या योजना जर चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचं कमलाचं सरकार त्या महाराष्ट्रात आलंच आहे, तुम्हाला आरोग्य आपल्याला सांगितलं पाहिजे। आपलं शब्द देणार, शब्दाला जागणार, आणि जे बोललो ते करून दाखवणार शिंदे साहेबांचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार, अजित पवारांचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबई होत आहे। तरी तेव्हा केली आपण नाही केली, तर काय गरिबांचं कल्याण करायचं असेल त्या सगळ्या योजना, त्या सगळ्या योजना आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। आणि खरं मग फक्त तोंडी नाही आहे, बँकेत पैसे आले, बँकेत पैसे आले, दिवाळी आज आहे, धनतेरस आज, आज धनतेरसच्या दिवशी तुमच्या बँकेच्या अकाउंटला धन जमा झालं की नाही ते मला सांग। दिवाळी चांगली गेली पाहिजे, काय दिवाळीला आजपर्यंतच्या दिवाळीला फक्त तोंडी कारभार होता, दिवाळीच्या शुभेच्छा, पाडव्याच्या शुभेच्छा, गणपतीच्या शुभेच्छा, आणि शुभेच्छा कोण भरत नाही, कोण भरते? बँकेमध्ये पैसे असेल, खिशात पैसे असतील तर कोण भरते माणसाचं? या सरकारने गरीबाचं कोण भरण्याचं काय कमी केलं असेल तर महायुती सरकारने केलं उद्धार सांगितलं पाहिजे। म्हणून माझी अपेक्षा आहे, आम्ही सुरुवात आहे, सुरुवात चांगली झालेली आहे, त्या सुरुवात नाही शेवट नाही, ती सुरुवात अशी सुरळीत पुढे गेलं पाहिजे। स्मारकाचं काम, बाबासाहेब स्मारकाचं काम चालू आहे, फार मोठं निर्माण झालेले आहे, दीक्षाभूमी असो, बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जे जे का लंडन मध्ये बाबासाहेबांचं घर सुद्धा शब्दांनी विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक केलेलं आहे। आपण पाहाल की महाराष्ट्रातल्या जे काही समाज सामाजिक समाज सुधारक जी मंडळी आहेत, जी संत आहेत, महात्मे आहेत, त्या सगळ्यांची आठवण कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये राहिली पाहिजे।
म्हणजे गावागावामध्ये आपण विचार करतो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आम्ही सगळ्यांचा मला पुतळा झाला. त्या सगळ्या भावना महाराष्ट्राच्या आहेत, महाराष्ट्राच्या लोकांच्या कल्पनाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनेची कदर करणारा सरदार कुठला असेल तर आपल्या महायुती सरदार आहे. म्हणून सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून मित्र आज मी आलेलो आहे तुम्हाला विनंती, आता अजून महिनाभर चालणार आहे, 20 तारखेपर्यंत आपलं इलेक्शन 20 तारखेला महिनाभर प्रचार चालणार आहे. पण मला वाटतं की देगलूंना काही वेगळं दिलेलं काही वेळ सांगण्याची गरज नाही आहे. दोन्ही खासदार येणारा तिसरा खासदार आम्ही तिघही मिळून केंद्र सरकारकडे आपला नांदेड बिदर मार्ग, नांदेड लातूर मार्ग, नांदेडच्या रेल्वे, आपली बुलेट ट्रेन, आपली जनशताब्दी एक्सप्रेस, या ज्या गाड्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न इलेक्शन झाल्याबरोबर आम्ही कामाला लागणार आहोत. आपल्या खासदाराला घेऊन चिंता करू नका. आम्हाला पाहिजे जे जे चांगलं चाललंय देशामध्ये राज्यामध्ये ते आमच्या मराठवाड्याला मिळालं पाहिजे. आमच्या मराठवाड्याला पैसा कमी फक्त कामा नाही, फायदे झाले पाहिजे. इथून हैदराबादला आज 22 तास लागतात, इथून हैदराबादला 1 तासात गेलं पाहिजे. म्हणून आम्हाला चांगला नॅशनल हायवे बेंगलोर पासून पुढे पाहिजे. हैदराबादला आम्हाला 1 तासामध्ये पोहोचता आला पाहिजे. नांदेडला आम्हाला 1 तास, म्हणजे नांदेड हैदराबाद 2 तासामध्ये, 4.5 तास लागतात, 2 तासामध्ये आम्हाला पोहोचता आलं पाहिजे. सगळ्या कल्पना आहेत, भरपूर करायचं आहे, पण करत असताना सामान्य माणसाला अन्याय होणार नाही. सामान्य माणसाच्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे आणि त्याला न्याय देता आला पाहिजे, ही आमची राष्ट्र भावनाची भूमिका आहे. आणि म्हणून मित्रांनो आज सुरुवात आहे, शुभारंभ चांगला आहे, मला खात्री आहे. भरपूर लोकांनी अर्ज भरलेत, भरपूर लोकांनी पित्याला जितेशला विचार अर्ज किती आहे, साहेब म्हणले अबकी बार 100 रुपये झाले, 100 जवळ गेलेत, अर्ज भरलेत. नांदेडमध्ये माझ्याकडे 100 आहे, भोकरला 100-125 आहेत. आता 100-125 आमदार झाले नाल्याचं कल्याण होणार आहे. म्हणून मला विनंती करायची ताई ताई माई आत्ता विचार करा, हे सगळे जे उभे केले आहे ते उभे केले काही लोका कशाला, या समाजाचे 5000 मतं खराब करा, या समाजाचे 2000 मतं खराब करा, याची 1000 मतं खराब करा. ही सगळी गोळाबिरी जर केली ही आपली मतं बाजूला काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, जो तुम्ही आता वर्षापर्यंत बघताय. त्यांच्या चर्चाले याला लिंगायचं नाही, याला पाडापाडी करायची आहे. आणि पाडापाडी करण्याकरता एवढे अर्ज भरण्यात आलेले आहेत. आणि म्हणून हा जो विनंती आहे देशवासियांना, आता अर्ज किती असो मतदान मात्र कमळ कमळ आणि कमळ्याशिवाय दुसरीकडे जाणार नाही. आणि दोन्हीकडे दोन्ही मशीनवर इकडे कमळ आणि इकडे कमळ, लोकसभेला कमळ विधानसभेला कमळ, सांगणार लोकसभेला इकडं आणि विधानसभेला तिकडं, अशी भानगड काही करू नका, अशी माझी हात जोडून विनंती लोकांना. लोक मजा कधी कधी मजा घेतात ना, साहेब बघू ना इकडं. अरे सिनेमा थोडी आहे, सिनेमा आहे का दरवेळेस काहीतरी वेगळंच करायचं. आता आपली विकासाची आपण दाट धरलेली आहे. विधानसभेचं इलेक्शन असताना नाली गटर हे न काढता विधानसभेमध्ये केवळ आमदार आमचा कसा असला पाहिजे, आमदार कसा पाहिजे, अंतापूर्वी सांगता पाहिजे, लक्षात ठेवून मतदान करायचं. खासदार कसा पाहिजे, आमच्या रोजचे आमचे आंबोळे आंबोळे सारखे खासदार पाहिजे, अशा प्रकारचा विचार करून मी तो मतदान करावं अशी नम्र विनंती करतो. पुनश्च एकदा जे पाहुणे आले आहेत आमचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि मतदान आपण अंतापूरकर आणि या ठिकाणी आमचे संतू हंबर्टे याला करून आपण विजय करा. जय गोविंद जय.